शिधा पत्रिका साधारणतः 12 समस्या ज्या होत्या त्या समस्या आम्ही इथं सोडवण्याचा का प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी बेटी बचाओ बेटी पढाओ या संदर्भातही प्रबोधन करण्यात आलेलं आहे। आजच्या ठिकाणी या प्रशासन आपल्या गावी ठिकाणी या या गावचे सरपंच शिंगारे ह्या देखील उपस्थित आहेत। त्यांनी देखील या ठिकाणी गावच्या विकासाच्या दृष्टिकोनातून बरेचसे प्रश्न मांडलेले आहेत आणि या ठिकाणी बरेचसे निवेदन प्राप्त झालेले आहेत। त्या विभागात आम्ही संबंधितांना ते निवेदन या ठिकाणी वर्ग करीत आहोत। जे कोणी डिपार्टमेंट नसेल उपस्थित त्यांच्या प्रतिनिधीला आम्ही सदर निवेदन दिलेले आहेत। या ठिकाणी पांधन रस्त्याचं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे। पांधन रस्त्याचे देखील मोठ्या प्रमाणात आमच्याकडे अर्ज आलेले आहेत। माननीय जिल्हाधिकारी महोदयांचं मिशन 500 या योजनेत पांधन रस्त्यावर मोठा भर आहे। त्याचंही काम करून देण्याच्या दृष्टिकोनातून मीटिंग आहे। याच ठिकाणी ज्या कोणांच्या समस्या छोट्या मोठ्या होत्या त्या आम्ही इथे सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी आव्हान असं देखील केलेलं आहे की दिव्यांग वगैरे जे लोक असतील किंवा पीडित लोक असतील अशांचे निराधारांचे फॉर्म वगैरे आपण याच गावी पुढच्या कॅम्पमध्ये भरून घेऊन त्यांचे पात्र लाभार्थीचे आपण दावे मंजूर करणार आहोत। या ठिकाणी काही पांधर रस्त्याची प्रकरणे होते। आजच्याच प्रसंगी आम्ही आमची टीम घेऊन तिथं परत जाय मुका पाणी करून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। या 2 दिवसापूर्वी माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशावरून सांगवी या गावी एक पांधर रस्त्याचा म्हणण्यापेक्षा रस्त्याचा एक प्रश्न होता तो देखील आम्ही हातोहात तलाठी मंडळाधिकारी यांच्या माध्यमातून सोडलेला आहे। आणि हा उपक्रम यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून आपलं सर्वांचंच याच्यामध्ये योगदान राहील आहे असे एक आम्हाला वाटतं आहे आणि असंच योगदान या पुढे देखील राहो अशी या प्रशासनाच्या वतीने विनंती आपण सर्वांना करण्यात येत आहे।